आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीची सत्ता भाजपकडे सोपवा, आमदार सौ शशकला जोडले. निपाणी नगर परिषदेची सत्ता भाजपकडे नसल्यानं विकास खुंटला आहे. शहराच्या विकासासाठी भाजपकडे एक हाती सत्ता द्या, असं आव्हान आमदार सौ शशकला जोडले वहिनी यांनी केलं आहे. आमदार सौ शशकला जोडले यांनी निपाणी शहरातील जनतेशी सुसंवाद साधला आणि शहराचा विकास का खुंटला आणि या पाठीमागं कोण आहे, विकास होण्यासाठी काय अपेक्षित आहे, कोणती दृष्टी असणारे लोक नगरपालिकेत निवडून गेले पाहिजे याची माहिती त्यांनी थेट जनतेला दिली. जनतेला अनेक अडीअडचणी येतात, त्या सोडून सर्वांगीण विकास साधण्यासाठी नगरपालिकेत भाजपची सत्ता असणं आवश्यक आहे. यासाठी भाजपला विजयी करावं, असं आव्हान आमदार सौ शशकला जोल्ले वहिनी यांनी केलंय. प्रभाग क्रमांक 12 मध्ये रंजना रवींद्र इंगवले व प्रभाग क्रमांक 20 मध्ये संजय जंगी या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी खरी कॉर्नर निपाणी येथे जाहीर सभा घेतली आणि कॉर्नर सभेत सत्ताधाऱ्यांच्या वर सडकून टीका केली. यावेळी तात्यासाहेब नाईक, चंद्रकांत कुरबट्टी, प्रवीणभाई शहा, रफीक शेख, गणी गोसावीमा, राजू मुल्ला, रफीक मनेर, शेख खान पठाण, नसीमा मुल्ला, कनिगुल मनेर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निपाणीहून कॅमेरामॅन तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. कार्यरत आहे आणि तो इतर सर्वांच्या समाजामध्ये कार्यरत आहे. त्या
सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्य बघून याकरता तुम्ही पाऊल पुढे जर मला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांना माझ्या मनापासून कळकळीची विनंती करतो. मी त्या सर्वांचं स्वागत करतो. कुठलाही समाज दलित समाज असू दे, कोणताही समाज असू दे, त्या समाजाने मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आज पाठिंबा पूर्णपणे माझ्याशी राहावे. तुमच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारे अडथळा येऊ देणार नाही. तो अन्य कुठल्याही पक्षात असला तर मी सर्वांचीच काम करणार आहे. तो कुठल्या जाती धर्माचा असला किंवा कुठल्या पक्षाचा असला तो माझ्यापाशी भेदभाव चालणार नाही. काही लोक प्रचार अपेक्षित करतात की रवी इंगोले हा 25 वर्षाचा कार्यकर्ता आज काय करून दाखवायचा आहे. तुम्ही लोकांनी दाखवून द्यायचं आहे की मी काही कुठल्या समाजामध्ये आज बदल कुठलाही समाज असू दे. मी आज कुठलाही भेदभाव न करता आपला मराठा समाज असू दे, लिंगायत समाज असू दे, दलित समाज असू दे, मुस्लिम समाज असू दे, दवरी समाज असू दे, अन्य कुठलाही समाज असू दे, या समाजासाठी मी पाऊल माझं कायम सदैव पुढे राहिलेलं आहे. आज तुम्ही फक्त माझ्यासाठी एक पाऊल पुढे टाकायचं आहे. 5 वर्ष तुमच्यासाठी मी सदैव तुमच्या राहतो. आणि आणखी कुठं घालण्यामध्ये जसे संगम ठेवतात असं या आम्हाला काँग्रेस पक्षाने केलं. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या इकडे वादाचा काही एक उपाय झाला नाही. यात्रेही पण नुकसानीचा झाला नाही. आणि सात्याने 25 वर्ष काँग्रेसमध्ये आयुष्य घालवलं आणि सात्याने त्यांचा अनुभव आल्यामुळे सात्याने सुद्धा काँग्रेस पक्ष सोडला. या उद्देशाने आम्ही तिथे काँग्रेस पक्ष सोडले. आम्ही न कुणाच्या ह्याला बळी पडत नाही. आम्ही कुणाचा जाप पीत नाही. आम्ही कुणाच्या दबावाला बळी पडत नाही. इथं जर तुम्हाला जर साच्यांच जर तुम्हाला जर बघायचं असेल तर तात्यायचं आहे. अनेक वर्षापासून तात्याने काबार कष्ट केलं. आम्ही यांच्या पाठीमागे धनगराच्या पाठीमागे पत्री घेण्यासाठी गेलो. तुम्ही सगळेजण फिरले पण काही काय झालेलं नाही. एक स्पर्धा घेतली होती. मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो. एक स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये 7 गडी गेली होती. 7 विरोध 1 अजून विचार करा. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. 7 विरोध 1 अशी खेळाडू होती 7 आणि गोलेबाईंनी 1 विरोध त्या 7 गड्यांना हरवून गोलेबाईंनी आपला खेळा पडला. 7 विरोध 1 म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. त्या जनतेच्या पुढे त्यांनी आव्हान दिलं होत आणि या निपाणी मतदारसंघातून त्या गोल्लेबाईंनी कुठल्या उमेदवार कसे निवडून आले ते त्यांच्या माहिती आणि आम्हाला माहिती. पण त्यावेळेस एक लोकांनी इतकी गोल्लेबाईंवर टीका केली. पण खरोखर ग्रामीण भागातल्या आया बहिणींचा आम्ही उपकार मानतो. गोल्लेबाईंनी गेले की देव गेला आहे असं मतदार सांगतो. या गावात ज्याला जायला रस्ता नाही, या गावात ज्याला प्यायला पाणी नाही, रासायनिक जंगलामध्ये वन वन फटकणारे गाव त्या ठिकाणी मोस्ताची लावली. त्या ठिकाणी बहिणी त्यांचं स्वतःचे पाठविले. अनेक गोष्टी केल्या. कुठं कुठं तुम्हाला जळकून बांधले. आज निपाणीमध्ये प्रत्येक ठिकाणी माणूस मुला पावसात राहते. प्रत्येक ठिकाणी शेत तयार आहे. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये रस्ते नव्हते, चिखल राहत होते. शाळेची मुलं बहिणी आया बहिणी त्या रस्ता नव्हता. त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काया पालन जर कोणी केले असेल